नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य ठिकाणी पेपर घेतलेला आहे यामध्ये एकूण साठ प्रश्न आहेत आणि एकूण साठ गुण आहेत हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे कारण पण तुम्हाला अशी महत्त्व फोन नक्कीच भगावंस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं पी डी एफ आणि सराव पेपर नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं तुम्हाला सर्व पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर सर्व पी डी एफ दिल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे ते सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा तोष हर्ष हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समान अर्थी शब्द प्रमोद तोष हर्ष हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत तर हे सर्व शब्द आनंद या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा अक्का अण्णा ताई भाकरी हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले बघा अक्का अण्णा ताई भाकरी हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तर अक्का अण्णा ताई भाकरी हे शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक तिसरा बघा मी भोजन केले होते हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी भोजन केले होते हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो मी भोजन केले होते हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा ओ नहून हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय ऊन हून हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ऊन हून हे प्रत्यय पंचमी या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा केशव कुमार हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव बघा केशव कुमार हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बघा केशव कुमार असं प्रल्हाद केशवात्रे या कवींचं केशव कुमार हे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा कोहिमा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी बघा कोहिमा हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील नागालँड या राज्याची राजधानी कोहिमा आहे बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान झारखंड या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा गुवाहाटी हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा गुवाहाटी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा गुवाहाटी हे शहर आसाम राज्या या राज्यामध्ये आहे आणि ते ब्रह्मपुत्रा या नदीच्या काठावरचं ते एक महत्वपूर्ण शहर आहे प्रश्न क्रमांक नववा बघा नेवेली हा भारतामधला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प नेवेली हा भारतामधला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो नेवेली हा औष्णिक विद्युत प्रकल्प तामिळनाडू या राज्यामधला तो एक महत्वपूर्ण औष्णिक विद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना चित्तरंजन कोणत्या राज्यामधला रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना चित्तरंजन खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे विद्यार्थी मित्रांनो चित्ररंजन रेल्वेस इंजिन बनवण्याचा कारखाना पश्चिम बंगाल राज्य ओश्रक्रमांक 3 अटगाणी आपळी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक 11 बघा भारतामधला प्रसिद्ध हवा महल कोणत्या ठिकाणी बघा भारतामधला प्रसिद्ध हवा महल खालीलपैकी कोणता एका ठिकाणी आहे बघा हवा महल जयपूर राजस्थान या राज्यामध्ये हवा महल हे प्रसिद्ध ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बा बघा हॉलेचा धूमकेतू दर शहात्तर वर्षांनी दिसतो तर यापूर्वी तो खालीलपैकी कोणत्या वर्षी दिसला होता बघा हॉलेचा धूमकेतू दर शहात्तर वर्षांनी दिसतो तर तो यापूर्वी कोणत्या वर्षी दिसला होता विद्यार्थी मित्रांनो हॉलेजा धुमकी यापूर्वी सन एकोणीसशे शहाऐंशी या वर्षी तो दिसला होता प्रश्न क्रमांक तेरावा बघा खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये सन अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतामधला पहिला लोहमार्ग उभारण्यात भारतामधला पहिला लोहमार्ग सन अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये खालील पैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये उभारण्यात आला होता बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन अठराशे त्रेपन्न मध्ये लॉर्ड डलहासी यांच्या कारकिर्दीमध्ये मुंबई ते ठाणे हा भारतामधला पहिला लोहमार्ग उभारण्यात आला होता बघा पुढचा प्रश्न बघा अ या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले बघा अ या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते बघा अलहिलाल या नावाचं वर्तमानपत्र हे मौलाना आझाद यांनी ते सुरू केले होते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेमध्ये खालील बेक्यू कोण गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेमध्ये खालील बेक्यू कोण चालवत होते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील लाला हरदयाळ हे गदर वर्तमानपत्र अमेरिकेमध्ये चालवत होते बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळा वा बघा बारा डिसेंबर सन एकोणीसशे अकरा रोजी दिल्ली या ठिकाणी दरबार भरून बंगालची फाणी खालीलपैकी कोणी रद्द केलं बंगालची फाळणी खालीलपैकी कोणी रद्द केली होती बघा बंगालची फाळणी बघा ऑप्शन क्रमांक चार जॉर्ज पंचम यांनी बंगालची फाळणी रद्द केली होती बघा पुढचा प्रश्न बघा स्वराज्य हे साप्ताहिक गुरुदेव हे मासिक खालीलपैकी कोणाचं होतं बघा स्वराज्य हे साप्ताहिक गुरुदेव हे मासिक खालीलपैकी कोणाचे होते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील संत तुकडोजी महाराज या ठिकाणी आपण बघा प्रश्न क्रमांक अठरावा बघा तृतीय रत्न ब्राह्मणाचे कश्यप हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे कशप तृतीय रत्न गुलामगरी शेतकऱ्यांचा आसूड हे सर्व ग्रंथ ग्रंथ आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांचे ते, ते महत्वपूर्ण ग्रंथ आहेत बघा प्रश्न क्रमांक एकोणीस बघा जीवाणूपासून होणारा रोग खालीलपैकी कोणता बघा जीवाणू पासून होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चार रोग आहेत यापैकी जीवाणूपासून होणारा रोग खालीलपैकी कोणता आहे तर कुष्ठरोग हा जीवाणूपासून होणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक वीस बघा अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता बघा अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता बघा अल्फा गॅमा बीटा यांचा शोध हेनरी ब्रेकवेल या शास्त्रज्ञांनी बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकेवीस बघा कॉडलिव्हर ऑइल मध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व खूप जास्त प्रमाणामध्ये असते बघा कॉर्डलिव्हर ऑइल मध्ये कोणते जीवनसत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये असते बघा ऑप्शन क्रमांक ड जीवनसत्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील भारतामधला पहिला बोलपट चित्रपट खालीलपैकी कोणता बघा भारतामधला पहिला बोलपट चित्रपट खालीलपैकी कोणता आहे बघा भारतामधला पहिला बोलपट आलम आरा या ठिकाणी आपलं उत्तर राहील प्रश्न क्रमांक हा शब्द खालीलपैकी बघा धैर्य हा शब्द कोणत्या प्रकारचं नाम आहे बघा विद्यार्थी मित्रांनो धैर्य हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा आमरण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे बघा आमरण हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे बघा आमरण बघा ऑप्शन क्रमांक चार राहील अवयवभाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंचवीस बघा पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे बघा पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे बघा पेनिसिलियम हे बुरशी फंगस यांचं ते उदाहरण आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वीस बघा स्वित्झर्लंड हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामधला तो देश आहे बघा स्वित्झर्लंड हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामधला तो देश आहे बघा विद्यार्थी मित्रांनो स्वित्झर्लंड हा देश युरोपिया खंडामधला तो देश आहे बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा किती उंच इमारत आहे ही या ठिकाणी वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे बघा किती उंच इमारत या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे तर हे वाक्य उद्गार आर्थी या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाले बा पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली होती सन अठराशे अठरामध्ये मध्ये इंग्रज आणि पेशवे यांच्यामध्ये शेवटची ही झाली होती प्रश्न क्रमांक एकूण कृष्णाकाठ हा ग्रंथ खालील बेक्यू कोणी लिहिलेला बघा कृष्णाकाठ हा ग्रंथ खालील बेक्यू कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णाकाठ हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक तीस बघा कोकणामध्ये अगदी दक्षिणेला खालीलपैकी कोणती नदी बघा कोकणामध्ये अगदी दक्षिणेला खालीलपैकी कोणती नदी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कोकणामध्ये अगदी दक्षिणेला बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील तेरेखोल नदी कोकणामध्ये सर्वात दक्षिणेला असलेली नदी आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा श्वेत क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणजे श्वेत क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा औषध क्रमांक या ठिकाणी तोंडराय वर्गीस कुरी यांना श्वेत क्रांतीचे जनक असे बघा औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा भास्कर आदित्य आर्क प्रभाकर हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो भास्कर आदित्य आर्क प्रभाकर हे सर्व शब्द सूर्य या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा तिलांजली देणे बघा तिलांजली देणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचं बघा तिलांजली देणे बघा विद्यार्थी मित्रांनो तिलांजली देणे म्हणजेच त्याग करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचंय बघा अलंकारिक शब्द बघा कोणता आहे तर आज्ञा या अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे आज्ञा वेताळ बघा अज्ञा वेताळ म्हणजे अत्यंत रागीट मनुष्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अक्का अण्णा ताई भाकरी हे सर्व शब्द बघा कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा ऑप्शन क्रमांक पाचवा बघा सूर्यास्त हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे बघा सूर्यास्त हा शब्द विद्यार्थी मित्रांनो सूर्यास्त हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या विद्यापीठाची स्थापना सन एकोणीसशे बहात्तर मध्ये विद्यापीठाची स्थापना ही झाली बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा नि, मी निबंध लिहिला आहे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी निबंध लिहिला आहे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी निबंध लिहिला आहे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा झाकले माणिक वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायला मानिक बघा विद्यार्थी मित्रांनो झाकले माणिक याचा योग्य अर्थ पुढील साधा पण सद्गुणी मनुष्य या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक नववा बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना पुढीलपैकी कोणत्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे तर भद्रावती या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युद्ध साहित्य निर्मितीचा सा कारखाना आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी की बघा मानवामध्ये गुणसूत्रांची मा एकूण संख्या खालीलपैकी किती असते बघा गुणसूत्रांची एकूण संख्या सेहेचाळीस एवढी गुणसूत्रांची एकूण संख्या असते तेवीस जोड्या असतात आणि एकूण म्हटलं की सेहेचाळीस बघा पुढचा प्रश्न बघा संसदेच्या दोन अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो संसदेच्या दोन अधिवेशनामधला जास्तीत जास्त कालावधी हा किती असावा लागतो तर सहा महिने या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा सलवा जुडूम ही चळवळ कोणत्या राज्याशी संबंध सलवा जुडूम ही चळवळ कोणत्या राज्याशी संबंधित आहे हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न सलवा जुडूम ही चळवळ छत्तीसगड या राज्या संबंधीची ती चळवळ आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जावा राष्ट्रीय विज्ञान दिवस बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस बघा अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो पुढचा प्रश्न बघा श्रवण या शब्दापासून कोणते विशेषण श्रवण पासून बघा श्रवण पासून बघा श्रवणीय ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं बघा समाहार द्वंद्व बघा समाहार द्वंद्व मीठ भाकर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे बघा पुढचा प्रश्न बघा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी साक्षरता दिन बघा जागतिक साक्षर दिवस आठ सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिवस असतो पुढचा प्रश्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव पुढील पैकी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव पुढीलपैकी पैकी कोणता आहे बघा शांतीपन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मलाला युसुफ जई खालीलपैकी कोणत्या देशाशी बघा मलाला युसुफ जई कोणत्या देशाशी संबंधित आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील मलाला युसुफ जई या पाकिस्तान या देशाशी संबंधित आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पी व्ही सिंधू या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित पी व्ही सिंधू या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो पी व्ही सिंधू या खेळाडू बॅडमिंटन या त्या संबंधित आहेत बघा क्रमांक वीस बघा लघु या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द या ठिकाणी सांगायचा बघा लघु लगू। बघा लघुचा विरुद्ध आरती शब्द दीर्घ या ठिकाणी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा तुंतूने वाजवणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचं बघा तुंतूने वाजवणे मग हा तुंतुने वाजवणे म्हणजे पुन्हा पुन्हा तेच सांगणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक बावीस बघा थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं संपूर्ण नाव पुढीलपैकी पैकी बाबा आमटे यांचं संपूर्ण नाव पुढीलपैकी पैकी कोणतं आहे बघा मुरलीधर देवीदास आमटे हे त्यांचं संपूर्ण नाव आहे पुढचा प्रश्न बघा पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या अमलाचा बघा जठरामध्ये पुढील कोणत्या अंमलाचा स्त्राव होतो बघा विद्यार्थी मित्रांनो पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये बघा हायड्रोक्लोरिक ऍसिड या अमलाचा प्रामुख्याने स्त्राव होतो प्रश्न क्रमांक चोवीस बघा पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी बघा पंडित रविशंकर कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत पंडित रविशंकर तर पंडित रविशंकर हे शहीनाई वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पंचवीस बघा राष्ट्रपती राजवट घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते बघा राष्ट्रपती राजवट बघा राष्ट्रपती राजवट घटनेच्या कलम तीनशे लागू करण्यात येते क्रमांक सव्वीस बघा खालीलपैकी कोणत्या एका मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला नाही बघा खालीलपैकी कोणाला कोणत्या मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार यांना मिळालेला नाही तर पु ल देशपांडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा या ठिकाणी मिळालेला नाही प्रश्न क्रमांक स कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर यशवंतराव चव्हाण यांचं ते आत्मचरित्र आहे बघा श्री नारायण मूर्ती हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहे श्री नारायण मूर्ती हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत बघा श्री नारायण मूर्ती हे इन्फोसिस या कंपनीचे ते संस्थापक आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमध्ये इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली बघा मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती तर मंगल पांडे यांनी बराकूर येथील छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती प्रश्न क्रमांक तीस बघा कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत व कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अंतर्गत आहे कायद्यासमोर समानता तर कलम चौदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकतीस बघा नागजीरा आहे अभया अरण्य खालील कोणत्या बघा नागझीरा हे अभय अरण्य पुढील बेकीव कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे कारण तुमचा एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न एका वर्षाचं चा लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सर ऑफ पेपर नोट्स तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचंय एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर सर्व पी एफ दिल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत सन दोन हजार अकरापासून पासून ते आतापर्यंत झालेले पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या डी मध्ये टाकले एफ सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे